नमस्कार, आज आपण बटाटा चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या ठिकाणी अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। यावरचे साल काढून घेऊयात, कारण आणि साल काढल्यानंतर बटाटे पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत, कारण ते काळे पडणार नाहीत। पाण्यामध्ये सोडल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत। आता यावरचे साल व्यवस्थित काढून घेऊयात। या ठिकाणी बटाट्याचे साल काढून झालेले आहेत, आता याचे वेफर्स बनवूया। आता मी खिसणीच्या सहाय्याने वेफर्स बनवून घेणार आहे। व्यवस्थित, जास्त पातळ नाही आणि जाड पण नाही असे व्यवस्थित चिप्स बनवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते, अशा पद्धतीने वेफर्स बनवून घ्यायचे आहेत। जाडी पाहू शकता तुम्ही। अशा प्रकार व बटाट्याचे चिप्स बनवून घेत आहे। इथे वेफर्स बनवून झालेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। आता यामध्ये एक छोटा तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि ते रात्रभर पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तुरटी विरघळून जाते पाण्यामध्ये आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत वेफर्स दुसऱ्या पाण्याने। हे असेच रात्रभर ठेवून देणार आहे मी पाण्यामध्ये। आता याच्यावरती प्लेट झाकून घेऊया। आता हे वेफर्स दोन वेळेस मी धुवून घेतले आहेत। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। एका पातेल्यामध्ये गॅसवर मी पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी। आता यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून घेऊयात। आता या पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये वेफर्स सोडायचे आहेत। अर्धे अर्धे करून मी दोन वेळेस वेफर्स उकडून घेणार आहे। मोठं पातेलं असेल तर एकदाच होऊन जातं, छोट्या पातेल्यात दोन वेळेस मी बटाटे उकडून घेत आहे। हाताने दाबून पाहायचं आहे बटाटे आपले शिजले आहेत का नाही। वेफर्स दाबल्यानंतर मऊच लागलं की मग काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये चाळणीखाली पातेलं ठेवून त्यामध्ये वेफर्स झारीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी दुसरे वेफर्स मी शिजण्यासाठी ठेवत आहे। हे पण वेफर्स आपले उकडलेले आहेत। आता हे आपल्याला वाळत घालायचे आहेत। एका कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने एक एक वेफर्स वाळवत टाकूया। उन्हामध्ये वाळत घालूया। अशा पद्धतीने हे वेफर्स छान कडक असे वाळलेले आहेत। आता हे आपण तळून पाहूया। एका पॅनमध्ये मी तेल ठेवलं आहे, त्यामध्ये वेफर्स तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता वेफर्स किती छान पांढरेशुभ्र तयार झाले आहेत, मस्त रंग आलेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।